Hello everyone, welcome back to RAPTEMIA, I am pretty much excited to launch our first video of MHT cet 2023 PYQ series. In this video, we are going to discuss about chapter from 11th standard which is some basic concepts of chemistry. In this video, there are total 9 questions that we are going to discuss. माझ्याकडे टोटल नाईन शिफ्टचे पेपर अवेलेबल होते आणि त्या नाईन शिफ्ट्समधून माझ्याकडे नाईन क्वेश्चन्स जनरेट झालेले आहेत ह्या चॅप्टरवर विच मीन्स आपण असं कन्सिडर करू शकतो की हा जो चॅप्टर आहे त्याची व्हॅल्यू असणार आहे वन क्वेश्चन पर शिफ्ट ओके बेसिक कन्सेप्टवर बेस्ड चॅप्टर आहे हा तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम वी विल स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर वन ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेला आहे वॉट इज मास इन ग्रॅम फॉर वन आयटम विफ इफ इट्स अटॉमिक मास इज टेन यू अटॉमिक मास गिवन आहे टेन यू आणि त्याच्यावर बेस्ट आन्सर काढायचं आहे इथे आपल्याकडे कन्व्हर्जन फॅक्टर असतो की वन यू स्टॅन्ड फॉर वन पॉइंट सिक्स सिक्स इन टू टेन रेस टू मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम नऊ बाय अप्लाइंग सेम कन्सेप्ट जर आपण टेन यू साठी आन्सर फाईन करतोय तर टेन यू म्हणजे काय असणार आहे टेन 1.66 10 raise to -24. जो की इथे ऑप्शन मॅच करेल आपल्याकडे वन पॉइंट सिक्स सिक्स इंटू टेन रेस टू मायनस ट्वेंटी थ्री ग्रॅम जो आहे आपल्याकडे ऑप्शन बी ओके कन्व्हर्जन फॅक्टर आहे हा हा कन्व्हर्जन आपल्याला नोंद असला पाहिजे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स कन्सिस्ट ऑफ टोटल वन मोल ऑफ ऍटम्स वन मोल ऍटम्स फाईन करायचे कसे फाईन करायचे बघा तर आपल्याला ऑलरेडी मास गिवन आहे तो बेस्ड ऑन मास आपण फाईन करू शकतो त्याचं मोल्स बाय डिवायडिंग इट विथ मोलार मास मास आहे तर मासला डिवाइड करायचं मोलार मासने तिथून मिळणार आहेत आपल्याला मोल्स ओके आणि तिथून जर आपण त्याला ऍटम्सने मल्टिप्लाय केलं त्यालाच म्हणतो आपण ऍटॉमिसिटी तर ने जर मल्टिप्लाय केलं ह्या आलेल्या व्हॅल्यूला तर तिथून मिळणार आहेत आपल्याला मोल्स ऑफ ॲटम ओके तो वन बाय वन वी विल फाईंड फॉर ऑप्शन ए बी सी अँड डी बघा फर्स्ट ऑप्शनसाठी आहे आपल्याकडे फोर पॉईंट टू फाईव्ह ग्रॅम त्याचं मोला मास सुद्धा गिवन आहे विच इज सेवन्टीन तर फोर पॉईंट टू फाईव्ह अपॉन सेवन्टीन दे बनेल वन बाय फोर आता त्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्या ॲटॉमिसिटीने एन एच थ्री आहे तर एन एच थ्रीमध्ये त्याची अटॉमिसिटी असणार आहे फोर मग आन्सर येणार आहे वन बाय फोर इन टू फोर विच विल बी वन तर इथे फर्स्ट ह्याचाच आन्सर आपल्याला मिळालेला आहे इट इज फोर पॉईंट टू फाईव्ह ग्रॅम ऑफ एन एच थ्री आपण स्टील बाकीचे पण फाईन करू जस्ट फॉर युअर प्रॅक्टिस ऑप्शन बी मध्ये आपल्याकडे आहे वन पॉईंट एट ग्रॅम डिव्हाइड बाय तो असणार आहे एटीन वॉटर जो आहे वॉटरचा मास सुद्धा घेऊन आहे आपल्याला एटीन तर वन पॉइंट एट अपॉन वन ते बन आपल्याकडे वन बाय टेन आणि ह्या वन बाय टेनला मल्टिप्लाय करणारा आपण थ्री नाही कारण हायड्रोजनमध्ये तीन ऍटम्स आहेत तर त्याचा आन्सर बनणार आहे थ्री बाय टेन नेक्स्ट केस मध्ये आपल्याकडे आहे टू पॉइंट एट ग्रॅम ऑफ एन टू तर टू पॉइंट एट अपॉन ट्वेंटी एट त्याचा पण आन्सर बनेल वन बाय टेन आणि त्याला मल्टिप्लाय करणारा आपण टू नाही कारण एन टू आहे दोन ऍटम्स आहेत त्याचा आन्सर बनेल टू बाय टेन लास्ट केस जे आहे फोर पॉईंट फोर अपॉन फोर्टी फोर असेल ते पण मोला मास आपल्याला गिवन आहे तर त्याचा आन्सर बनेल वन बाय टेन इन टू त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले आयटम असणार आहेत थ्री तर ओवरऑल थ्री बाय टेन ऑलरेडी आपल्याला आन्सर तर मिळालं होतं इट जस्ट दॅट प्रॅक्टिससाठी मी बाकीच्यांचे पण आन्सर कॅल्क्युलेट केलेत बघा आता नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट व्हॉल्यूम ऑफ सीओ टू ॲट एसटीपी इज ऑप टेन बाय कंप्लीट कंबशन ऑफ सिक्स ग्रॅम कार्बन सहा ग्रॅम कार्बन आहे आपल्याकडे कार्बन आहे कार्बनवरती ऑक्सिजन ॲड करायचं आहे त्याच्यापासून आपल्याकडे मिळणार आहे सीओ टू ओके बॅलन्सिंग फॅक्टरनुसार इथे वन मोल तर इथे पण वन मोल विच मीन्स इथे वन मोल त्याचा मिनिंग असणार आहे ट्वेल्व्ह ग्रॅम वन मोल म्हणजे काय तर ट्वेल्व ग्रॅम ऑफ कार्बन आणि इथे सीओ टू जो आहे तो वन मोल म्हणजेच त्याचं वॉल्यूम घेऊ आपण ते असेल ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब अ एका ठिकाणी वॉल्यूम घेतलं तर एका ठिकाणी मास घेतलं असं का तर क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्याचं मास गिवन आहे आणि आन्सर्समध्ये ह्याचं वॉल्यूम विचारलेलं आहे ठीक आहे तो आता इथे आपल्याला दिसतंय की ट्वेल्व ग्रॅमसाठी ट्वेंटी टू पॉइंट फोर आहे आता आपल्याकडे इथे व्हॅल्यू आहे सिक्स ग्रॅम गिवन व्हॅल्यू किती आहे सिक्स ग्रॅम तर मग सिक्स ग्रॅमसाठी काय बनेल बघा ट्वेल्वचं सिक्स म्हणजे हाफ झाला तर तसंच ट्वेंटी टू पॉईंट फोरचं हाफ केलं तर ते बनणार आहे इलेवन पॉइंट टू दॅट विल बी अवर आन्सर विच इज ऑप्शन बी नेक्स्ट वॉट इज मास ऑफ केसीएल ओथ्री रिक्वायर्ड केसीएल ओथ्री किती मास लागणार आहे टू फॉर्म ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब ऑफ ऑक्सिजन ओके इथे रिएक्शन काय असते तर एल ओ थ्री डिकंपोज होतो आणि त्याच्यापासून बनतो केसीएल प्लस ओ टू जर आपण इथे बॅलन्स केलं इफ यू बॅलन्स धिस रिएक्शन सी केसीएल दोनदा घ्यावा लागेल ओ थ्री दोनदा घ्यावा लागेल त्याच्यापासून दोन के सी एल बनतील आणि ऑक्सिजन जे आहेत ते तीन बनणार आहेत तर इथे आपल्याकडे बॅलन्सिंग फॅक्टर कसा असेल हा टू मोल आहे तेव्हा तीन मोल ऑफ ऑक्सिजन फॉर्म होतोय दोन मोल केसीएल थ्री जर घेतला तर थ्री मोल्स ऑफ ओ टू फॉर्म होतोय राईट आता आपल्याला बनवायचं काय आहे तर ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब अरे ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब म्हणजे काय तर ट्वेंटी टू पॉईंट फोर डिवायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर म्हणजेच काय तर वन मोल बनवायचं आहे ठीक आहे वन मोल प्रोड्यूस करायचं आहे मग आता टू पासून थ्री आहे तर कितीपासून एक्सपासून वन बनेल एक्सची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली क्रॉस मल्टिप्लाय करून तर एक्स इन्टू थ्री विल बी टू इन टू वन आणि मग एक्स आपल्याकडे बनेल टू अपॉन थ्री हे एवढे मोल्स तुम्ही ऑप्शनमध्ये आन्सर नाही आहे का नाही आहे कारण ऑप्शनमध्ये ग्रॅम्स आहे म्हणजे मास आहे ठीक आहे आता मोल्स आहेत त्या मोल्सचं कन्व्हर्जन मासमध्ये करायचंय मग कसं करणार तर त्याला मल्टिप्लाय करा त्याच्या मोलावर मास नाही विच इज ऑल्सो गिव्हन हिअर ते पण मास दिलेलं आहे तर मग इथे आन्सर बनेल आपल्याकडे टू बाय थ्री इंटू वन ट्वेंटी टू पॉइंट फाईव्ह जे आन्सर मध्ये जर तुम्ही बघाल तर बनणार आहे एटी वन पॉइंट सिक्स सेव्हन दर इज नो नीड टू कॅल्क्युलेट दिस यू कॅन सी की बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जवळपास पण त्याला मॅच होणार नाहीत ओके okay? बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण इथे आपल्याला गिवन आहे एक रिएक्शन एम जी दोन एच सी एल ची रिएक्ट करतोय त्याच्यापासून एम जी सी एल टू बनत आणि एच टू गॅस हा लिबरेट होतोय ठीक आहे अपवर्ड ऍडो म्हणजे काय की गॅस तो उडून चाललाय आता विचारलं आहे आपल्याला तर मास ऑफ एम जी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फोर पॉईंट फोर एट डी एम क्यूब ऑफ एच टू बघा अगेन्स बॅलन्सिंग वालिज कन्सेप्ट आहे एक एम जी जर आहे आपल्याकडे तर वन एम जी विल लीड टू फॉर्मेशन ऑफ वन एच टू एक एम जी पासून एक एच टू बनतोय आता वन एम जी म्हणजे मास घेणार आहे आपण ट्वेंटी फोर दॅट इज ऑल्सो गिव्हन हियर आणि एच टूचा आपण वॉल्यूम घेऊ ते वॉल्यूम असेल ट्वेंटी टू पॉईंट फोर

22.4 जे बघू शकता तुम्ही 22.4 24 एप्रोक्सीमेटली 1. समथिंग असेल ठीक आहे म्हणजेज आन्सर काय असणार आहे तर 4.4 च्या जवळ आता 4.4 च्या जवळ एकच ऑप्शन दिसतोय आपल्याला व्हिच इज 4.8 ग्रॅम तो इथे आपल्याकडे करेक्ट आन्सर बनणार आहे ऑप्शन बी 4.8 ग्रॅम नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज नंबर ऑफ एटम्स प्रेझेंट इन टू पॉईंट टू फोर डी एम क्यूब ऑफ एनर्ज्री ॲटम्स फाईन करायचे वॉल्यूम गिवन आहे वॉल्यूमवरून फर्स्ट वी हॅव टू फाईन मोल्स ते कसे फाईन करायचे तर त्याला डिव्हाइड करायचं ट्वेंटी टू पॉईंट फोरने दिस इज युअर मोलार व्हॉल्यूम तर त्यानुसार इथे बनेल टू पॉईंट टू फोर डिव्हायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर टू पॉईंट टू फोर डिवायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर जे आन्सर येणार आहे वन बाय टेन हे एवढे पहिले मोल्स आले त्यानंतर आपल्याला फाईन करायचे त्याच्यामधून प्रेझेंट असलेले मॉलिक्युल्स आता ते कसे फाईन करायचे तर त्याला मल्टिप्लाय करायचं ॲवॅग्रो नंबरने ओके मग इथे पण आपण सेम स्टेप करू की वन बाय टेन इंटू ॲवॅग्रो नंबर आहे सिक्स इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री त्याचा आन्सर बनेल आपल्याकडे सिक्स इन्टू टेन रेस टू ट्वेंटी टू आता ह्याच्यावरून आपल्याला फाईन करायचे आहेत आयटम्स मॉलिक्युल्स आहेत मॉलिक्युल्स वरून फाईन करायचे आहेत ऍटम्स तर त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या ऍटॉमिसिटीने एन एच थ्री आहे फॉर एन एच थ्री एक मॉलिक्यूल म्हणजे असणार आहे चार ऍटम्स ही झाली त्याची ऍटॉमिसिटी तो जे आलेला आन्सर आहे सिक्स इंटू टेन राईस टू ट्वेंटी टू त्याला मल्टिप्लाय करू फोरने तर आन्सर बनेल ट्वेंटी फोर इन्टू टेन राईस टू ट्वेंटी टू जे डेसिमल पॉइंट शिफ्ट केलेत तर वी कॅन फाइंड दिस आन्सर ॲज टू पॉईंट फोर इंटू टेन रेस टू ट्वेंटी बघा आता नेक्स्ट वन आपल्याला विचारलंय लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन कोणत्या कंपाऊंडला मॅच होतोय सी लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन काय असतो असं समजून की दोन इलेमेंट्स आहेत ए आणि बी तर ए आणि बी वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये कंबाईन होऊन ते मल्टिपल कंपाऊंड बनवत ए अँड बी हे दोन वेगवेगळे आयटम्स आहेत इलेमेंट्स आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये कंबाईन होऊन काय करतायत तर मल्टिपल कंपाऊंड फॉर्म करतायत आता इथे जर बघितलं ऑप्शन ए जो आहे त्याच्यामध्ये वी सी जी पहिल्या याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे दुसऱ्या केसमध्ये कार्बन आणि सी एल आहे तर इट इज नॉट अलाउड ऑप्शन बी मध्ये बघा फर्स्ट ऑप्शन बी एफ बी आणि एफ आहे बी एफ थ्रीमध्ये काय आहे तर बोरॉन आणि फ्लोरीन एन एस थ्रीमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन इट इज ऑल्सो नॉट ॲप्लिकेबल ऑप्शन सी मध्ये वी हॅव कार्बन ऑक्सिजन अँड अगेन कार्बन ऑक्सिजन म्हणून हे ऑप्शन करेक्ट बनणार आहे की अशी केस जिथे एकच इलेमेंट मल्टिपल दोन इलेमेंट मल्टिपल कंपाऊंड बनवत आहेत तो झाला आपल्यासाठी लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन नेक्स्ट आहे आपल्याकडे फिजिकल क्वांटिटीज दॅट इज मेजर इन कॅन्डेला कॅन्डेलामध्ये काय मेन्शन मेजर होतं तर दॅट इज लुमिनस इंटेन्सिटी ओके हा एक फंडामेंटल एसआय युनिट साईट टेबल आहे सात युनिट्स दिलेले आहेत त्या सात युनिट्स पैकी वन ऑफ द युनिट इज लुमिनस इंटेन्सिटी आणि त्याच्यासाठी युनिट असणार आहे कॅन्डेला नेक्स्ट बघा दिस इज अवर लास्ट क्वेश्चन जिथे आपल्याला विचारलं आहे व्हॅल्यू इन फॅरेनाईट फॅरेनाइटमध्ये व्हॅल्यू विचारलेली आहे फॉर फिफ्टी डिग्री सेल्सिअस नाव डू रिमेंबर धिस कन्व्हर्जन काय कन्वर्जन असतं आपल्याकडे इथे तर जी काही डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू आहे त्याला इंटू करणार आहे आपण नाईन बाय फाईव्ह आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थर्टी टू आता डिग्री सेल्सिअस किती दिलं आहे तर फिफ्टी आहे इन्टू नाईन बाय फाईव्ह केलं आणि प्लस थर्टी टू केलं तर आन्सर काय बनेल फाईव्ह आणि फिफ्टी ते बनेल टेन टेन आणि नाईन दॅट विल बी नाईन्टी आणि नाईन्टी प्लस थर्टी टू दॅट आन्सर विल कम आउट टू बी वन ट्वेंटी टू दिस वॉज युअर लास्ट क्वेश्चन फ्रॉम सी टी 2023 chapter Some Basic Concepts of Chemistry. So, I wish you all the best for your preparation in 2024 or 2025. These PYQs are going to help you a lot in clearing this exam. Okay. So, keep studying and all the best. Bye bye.